सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतागृहाच्या अभावी पुण्यात एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन बालाजीनगर येथील नगरसेविका राणी भोसले यांनी आपल्या प्रभागात BRT मार्गावर स्वच्छतागृहाची उभारणी केली आहे. शहरातील अनेक सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतागृहाची सोय नसल्याने अनेकदा महिलांची गैरसोय होते. त्याचा विचार करत बालाजीनगर येथील नगरसेविका राणी भोसले यांनी स्वच्छतागृहांची उभारणी केली आहे. वारंवार महापालिकेत आपल्या प्रभागातील हा मुद्दा लावून धरून त्यांनी आपल्या प्रभागात स्वच्छतागृहाची उभारणी केली आहे. या प्रभागात गेली अनेक वर्षे स्वच्छतागृह नव्हते, त्यामुळे या प्रभागातील नागरिकांना याचा त्रास होत होता. हे लक्षात घेऊन स्वच्छतागृहाची उभारणी केली असल्याचं राणी भोसले यांनी यावेळी स्पष्ट केलंय. जवळजवळ 2002 पासून पुणे महानगरपालिकेमध्ये आमच्या बालाजीनगरचा संपूर्ण भाग गेलेला आहे. 2002 इलेक्शन्स नंतर 2007 इलेक्शन्स असतील, 2012 पुणे महानगरपालिकेचे इलेक्शन असतील, या गेल्या 3 टर्म म्हणजे जवळजवळ 15 वर्षामध्ये इथला जो स्वच्छतागृहाचा प्रश्न पेंडिंग होता तो आम्ही त्यासाठी सतत आग्रही होते. मागे जेव्हा BRTचं रूटचं इथं पूर्ण काम चालू होतं आपलं स्वारगेट ते कात्रजच्या भागातलं, आतमध्ये कुठेही जागा नसल्यामुळे माननीय महापौरांच्या मागे लागून आणि ताईंनीसुद्धा खूप पुढाकार घेतला की ह्या भागामध्ये महिलांची संख्या खूप जास्त आहे, आतमध्ये बाजारपेठ आहे, तिथे येणाऱ्या लोकांची वर्दळ खूप जास्त असते. आणि मग अशा वेळेस जो आपल्या सर्वांनाच भेडसणारा पहिला प्रश्न असतो की स्वच्छतागृहाचा, तर त्यासाठी आम्ही फार आग्रही होतो. आणि मला वाटतं पुणे महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आल्यानंतर माननीय महापौरांच्या पुढाकारामुळे मी आज ह्या स्वच्छतागृहाचं इथं पुढाकार घेऊन करू शकले, त्याबद्दल निश्चित समाधानी आहे.